पुण्यातील ड्रग्स प्रकरणातील 8 आरोपींना 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय पुणे ड्रग्स संदर्भात. पुण्यातील ड्रग्स प्रकरणातील 8 आरोपींना 29 तारखेपर्यंत आता पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. तर काही वेळापूर्वीच या आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि या संदर्भात आता एक मोठी घडामोड आपल्यापर्यंत पोहोचतीये. पुण्यामधील ड्रग्स प्रकरणातील 8 आरोपींना 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर पुण्यामध्ये अगदी कालच हे प्रकरण सगळं उघडकीस आलेलं आहे. पुण्यामध्ये ड्रग्स प्रकरणामध्ये आता कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे. अधिकची माहिती आपल्याला अक्षय बडवे देतात. अक्षय, आपण पाहतोय 8 आरोपींना आता 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच, काल या सगळ्या प्रकरणी 8 आरोपींना अटक केली होती आणि आज पुणे सत्र न्यायालयात त्यांना हजर केलं होतं. दोन्ही बाजूनी युक्तिवाद करण्यात आला होता आणि पुणे पोलिसांनी अधिकाधिक माहिती देण्याचा प्रयत्न देखील केला. यातील एक आरोपी अजूनही फरार आहे, त्याचा तपास करायचा आहे आणि काही अल्पवयीन मुलं या पार्टीमध्ये होते का देखील त्याचा देखील तपास पुणे पोलिसांना करायचा आहे. याशिवाय जे बिल पेमेंट आहे त्याच्याबद्दलचा तपास पुणे पोलिसांना करायचा असल्यामुळे पुणे पोलिसांनी जवळपास 7 दिवसांची या पोलीस कोठडी मागितली होती. मात्र कोर्टाने सगळा याचिका युक्तिवाद ऐकून अखेर 5 दिवसांची म्हणजेच 29 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली. सविस्तर माहितीबद्दल.